ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवत इस्लामपुरात व्हॅलेंटाईन डे साजरा। फुटपाथवरील शाळाबाह्य मुलांना शाळेची सहल घडवत अनोख्या पद्धतीने इस्लामपुरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने इस्लामपूरच्या मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे मुलांना मायेची उप देताना ब्लँकेट भेट देण्यात आली। शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आलं। सगळीकडेच व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन दिवसभर झालं। सर्वत्र 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा होत असतो। अनेक जण व्हॅलेंटाईन डेला वेगवेगळे उपक्रम घेत असतात। इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये आज सोमवारी संस्थेचे सचिव विनोद मोहिते आणि त्यांची पत्नी संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी आज फुटपाथवर मूर्ती बनवणाऱ्या मुलांना शाळेची सहल घडवली। पेठ रस्त्यावर गेली 6 महिने परराज्यातून व्यवसाय करण्यासाठी काही कुटुंबे आली आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसपासून वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवण्यात ते व्यस्त असतात। रस्त्याच्या कडेला मूर्ती बनवणाऱ्या कुटुंबातील ही छोटी मुले भटकंती करत असतात। पाण्याचा कमी वापर, कधी स्वच्छता नाही, केस वाढलेले, त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस अडकून मुलांच्या केसात जटा झालेल्या अवस्थेत ही मुलं दिवसभर फिरत असतात। काही वेळा ही मुलं मूर्त्या रंगवण्यासाठी मदत करतात, पण या मुलांना शिक्षणाचा अजिबात गंध नाही। व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधत मुक्तांगणमध्ये या वंचित घटकातील मुलांना बोलवलं। 2 ते 10 वयोगटातील सुमारे 15 मुले शाळेत आली। शाळेच्या आवारात येताच मुलं भारावून गेली। मुक्तांगणाच्या मुलांनी त्यांची टाळ्या वाजवून स्वागत केलं। यावेळी काहीशी मुलं लाजून गेली। त्यांना संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून दिलं। राजस्थानमधून आलेली ही कुटुंबे शिवजयंती झाल्यावर स्थलांतरित होणार आहेत। नमस्ते, मी वर्षाराणी विनोद मोहिते, मी मुक्तांगण प्ले स्कूलची संचालिका। आज आम्ही मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा केला। म्हणजे जे शाळाबाह्य मुलं आहेत, शाळेत जात नाही, त्यांना शाळेचे महत्त्व सांगून, स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांना शाळा फिरून दाखवली व शाळेचे महत्त्व त्यांना सांगितले। व इथे इस्लामपूरमध्ये जे मूर्ती कलाकार जे आहेत, ते बरेच मुलं शाळेत जात नाहीत, त्यांना शाळेचे महत्त्व आमच्या मुलांनीही सांगितले व त्यांना आगळे वेगळे व्हॅलेंटाईन डे आम्ही साजरा केला। तेव्हा आम्ही मुलांना शाळेत पाठवू असं मुलांच्या पालकांनी सांगितलं। महानकर न्यूजसाठी इस्लामपूरहून भगवान देवकर।